कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही, तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत। मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर। नमस्कार विद्यार्थी मित्र, मी विजय पार्लेकर, बालिका विश्वविद्यालय टिळकवाडी बेळगाव। विद्यार्थ्यांनो, आज मी इयत्ता 8वी मध्ये समाज विज्ञान पुस्तकातील इतिहासातील 11वे प्रकरण मान्यखेडचे राष्ट्रकूट किंवा मालखेडचे राष्ट्रकूट या पाठाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी उभा आहे। विद्यार्थ्यांनो, कधीतरी शब्द ऐकला असणार अजंता, एलोरा, एलिफंटा, तर ही एक वास्तुशिल्पकलेची उत्तम उदाहरणे असलेली ठिकाणे आहेत आणि ही ठिकाणे खऱ्या अर्थाने राष्ट्रकूटांच्या काळात नावारूपाला आली। राष्ट्रकूट हे कन्नडिक होते, मात्र भारताच्या इतिहासाबरोबरच दक्षिण भारताच्या इतिहासात आणि त्यातच कर्नाटकाला वैभवाच्या शिखरावर पोहोचविण्याचं कार्य जर कोणी केलेलं असेल तर ते राष्ट्रकूटांनी केलेलं आहे। याचे वर्णन आपल्याला श्रीविजयाचे कविराज मार्ग, त्याचबरोबर वेरूळ येथील कैलास लेणे यावरून माहिती मिळते। या साम्राज्याचा जो संस्थापक आहे तो म्हणजे दत्तिदुर्ग, आणि दत्तिदुर्गापासून अनेक राजांनी राज्यकारभार केला, त्यामधील महत्वाची म्हणजे ध्रुव, दुसरा गोविंद, तिसरा गोविंद, त्याचबरोबर या घराण्यातील सर्वात श्रेष्ठ आणि प्रसिद्ध राजा म्हणजेच अमोघवर्ष नृपतुंग। अमोघवर्ष नृपतुंगाला जरी सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असले तरी तो एक शांतताप्रिय राजा होता, त्यामुळे त्याला काही भागावर आपलं वर्चस्व म्हणजे उत्तरेकडील काही भागावर आपलं वर्चस्व सोडावं लागलं। आणि त्यामुळे काय झालं तर दक्षिणेमध्ये काही जी लहान लहान साम्राज्य होती, उदाहरणार्थ गंग असू दे, पल्लव असू दे, यांच्याशी त्यांनी वैवाहिक नातेसंबंध जोडले आणि तो एक शांतताप्रिय राजा म्हणून ओळखला जाऊ लागला। याच कालावधीमध्ये जर आपण विचारात घेतला तर अरेबियन प्रवासी सुलेमान याने त्यांच्या दरबाराला भेट दिली आणि त्याने असे वर्णन केले की जगातील एक चार उत्तम सम्राटांपैकी यांचं एक साम्राज्य आहे, महा एक सम्राट आहे, सम्राट आहे असं त्यांनी वर्णन केलं। अमोघवर्ष नृपतुंग हा सर्वधर्म सहिष्णुतेचा राजा होता, त्याच्यानंतर आलेला इंद्र, ध्रुव, त्याचबरोबर कर्कच्या काळानंतर म्हणजेच कल्याणचे चालुक्य राजा दुसरा तैलव याने हे साम्राज्य जिंकून घेतलं। विद्यार्थ्यांनो, या साम्राज्याचा खरा अर्थाने जर विचार केला तर सामान्य शक्तीत 753 पासून 973 पर्यंत त्यांनी दक्षिण भारतावर आपलं वर्चस्व गाजविलं। आता आपण राष्ट्रकूटांचे योगदान पाहू। राष्ट्रकूटांचं जर योगदान विचारात घ्यायचं झालं तर राष्ट्रकूटांच्या योगदानाविषयी आपण जर चर्चा करायची म्हटलं तर राजपद जे होतं हे वारसा हक्काने मिळत असायचं, त्याचबरोबर राष्ट्र जे होतं ते म्हणजे साम्राज्य, राष्ट्र, मंडळ, विषय, नाडू, ग्राम अशामध्ये काय झालेलं असायचं, विभागलेलं असायचं। आणि त्यांचा राज्यकारभार पाहण्यासाठी विविध अधिकारी असायचे। महासंधी विग्रह ज्याला आपण परराष्ट्र मंत्री म्हणतो ते विदेशी व्यापार पाहत असायचे। आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या देशाचे जे काही परराष्ट्र मंत्री आहेत, सुब्रमण्यम जयशंकर हे आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत आणि ते आपल्या देशाचा विदेशी व्यापार पाहतात। विद्यार्थ्यांनो, राष्ट्रकूटांच्या साम्राज्याच्या काळात राज्यकारभार हा शिस्तबद्ध चालायचा, घोडदळ, पायदळ, हत्तीदळ अशा प्रकारचे सैन्य त्यांच्याकडे असायचं। प्रत्येक विभागावर अधिकारी असायचे, जसे की ग्रामचा अधिकार म्हणजे ग्राम खेड्याचा जो कारभार आहे तो ग्रामपती पाहत असायचा, विषयाचा जो काही राज्यकारभार आहे तो विषयाधिपती पाहत असायचा, मग नाडगौड, नाडप्रभू अशा प्रकारचे अनेक अधिकारी आपल्याला त्या काळात असलेले पाहावयास मिळतात। त्यानंतर दुसरा भाग आपण जर विचारात घेण्यापूर्वी जर
त्यांचं जे काही उत्पन्नाचं साधन होतं, जमीन कर किंवा जमीन महसूल हे त्यांच्या उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन होतं. त्याचबरोबर जकात कर असू दे किंवा नावाडी कर असू दे, या सर्व करामधून ते राज्याचा राज्यकारभार किंवा आर्थिक स्थिती त्यांची काय असायची, मजबूत असायची. त्यांचा विदेशी लोकांशी सुद्धा काय होता, व्यापार होता किंवा ते व्यापार करत असायचे. त्यानंतर आपण दुसरा मुद्दा चर्चेला घेऊ, तो म्हणजे साहित्य. खऱ्या अर्थाने राजपुतांच्या काळात कन्नड आणि संस्कृत भाषेला फार महत्व प्राप्त झाले. या काळात अनेक साहित्यांची निर्मिती झाली. सर्वात प्रथम आपण कन्नडचे आदिकवी ज्याला म्हणतो पंप, हे याच काळात होऊन गेले. पंपाने या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आदिपुराम आणि विक्रमार्जुन विजय अशा साहित्यांची काय केली, रचना केली. त्याचबरोबर उभय कवी ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे चक्रवर्ती पण याने काय लिहिलं, शांती पुराण लिहिलं. त्याचबरोबर अनेक साहित्यिकांनी साहित्याची रचना केली. यामध्ये आपल्याला साहित्याचं काही उदाहरणे मी सांगतोय, लक्षात घ्या. त्रिविक्रमाने नळचंपू लिहिलं, तर हलायुधाने कबीरहस्य लिहिलं, जीनसेनाने जीनसेन हा गणितज्ञ होता, तर महावीराचार्य हा व्याकरण शास्त्र होता. तर अशा अनेक साहित्यांची रचना. त्याचबरोबर आपल्याला विचारात घेतलं पाहिजे की कन्नडची ती उत्तम उदाहरण असलेली साहित्याची कृती म्हणजे श्री विजय यांनी लिहिलेलं कविराज मार्ग. तर अशा अनेक साहित्यांची काय झाली, रचना झाली. मठ मंदिरे त्याचबरोबर वेगवेगळे जी काही ठिकाणे असायची, जैन बस्ती वगैरे, तरी ही शिक्षणाची काय होती, प्रमुख केंद्रे होती. आणि या शिक्षणांच्या या केंद्रामधून त्यांना संस्कृत, त्याचबरोबर वेद, तसंच त्याचबरोबर खगोलशास्त्र, तर्कशास्त्र अशा प्रकारचं ज्ञान दिलं जात असायचं. यांच्या काळात अनेक शिव आणि वैष्णव मंदिरे निर्माण झाली. आपल्याला एक उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर पहिला जो कृष्ण आहे याच्या काळात वेरूळ येथे एक अतिशय मोठं मंदिर, म्हणजे एकाच दगडात कोरीव काम केलेलं मंदिर पाहावयास मिळतं, ते म्हणजे कैलासनाथ मंदिर. हे पहिल्या कृष्णाच्या काळात निर्माण करण्यात आलं. त्याची जर आपण उंची जी आहे ही उंची 100 फूट उंच होती, त्याचबरोबर 276 फूट ते लांब होतं आणि 154 फूट ते रुंद होतं. अशा प्रकारची एकाच दगडात कोरीव काम केलेली कलाकृती आपल्याला या राजपुतांच्या काळात पाहावयास मिळते. मुंबई जवळ असलेले एलिफंट गुहा आपल्याला माहितीच आहे, त्या ठिकाणी अनेक कोरीव काम वगैरे आपल्याला पाहावयास मिळतात. तिथे असलेले अर्धनारी नटेश्वर किंवा विष्णूच्या मूर्ती वगैरे आपल्याला कोरीव काम पाहावयास मिळते. विद्यार्थ्यांनो, आपण जर विचारात घेतलात तर दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये राजपूत जे आहे, मान्यकरचे जे राजपूत आहे, ते अतिशय नावारूपाला आलेलं साम्राज्य म्हणून ओळखलं जातं. यावर आधारित असलेले काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत, त्या प्रश्नांचं म्हणजे या पाठाचं वाचन करून त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहिली पाहिजे. विद्यार्थ्यांनो, धन्यवाद. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.